कोरोनाचा फटका प्रत्येक घटकाला बसताना बघायला मिळतोय. कोरोनाचा फटका आता संसदेला सुद्धा बसलाय. संसद आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. लोकसभा राज्यसभेचं कामकाज सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे. अर्थविधेयक चर्चेविनाच आता लोकसभेत संमत झालेला आहे. आपण बघतोय आहे या कोरोनाचा फटका प्रत्येक ठिकाणी बसत थेट देशाच्या संसदेला कोरोनाचा हा फटका बसलेला. अनिश्चित काळासाठी सध्या संसद स्थगित करण्यात आलेली आहे. राज्यसभा लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे. अर्थ विधेयक आहे ते चर्चेविनाच आता लोकसभेत संमत झालेलं आहे. राजकीय विश्लेषक आशिष वानखेडे आपल्या बरोबर आहेत. वानखेडे सर, आपण बघतोय की संसद सुद्धा आता कोरोनामुळे स्थगित करावी लागली. अर्थातच सगळेजण एकत्र येतात आणि त्यामुळे धोका हे असलं तरी देशाला खूप मोठा फटका आहे. काय नेमकी आपली प्रतिक्रिया व्यक्त कराल? आणि मला वाटतं ही संसद पहिलेच स्थगित व्हायला पाहिजे होती आणि प्रयत्न पण असेच होते. भारतीय जनता पार्टीचे बरेचसे खासदार आणि अन्य बाकी एनडीएचे पार्टनर्स आणि इव्हन युपीएचे काही बरेचसे सांसद म्हणजे खासदारांनी अपील केली होती की आता संसद बंद करायला पाहिजे, कारण आम्हाला कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाऊन बरेचसे कामं करायची आहेत. परंतु मला वाटतं की मध्यप्रदेशच्या सत्ता पार्टीचा जो घोळ अटकला होता, कारण तिथे स्पीकरनी कोरोनामुळेच आपलं सदन स्थगित केलं होतं. जर लोकसभा स्थगित झाली असती तर बहुतेक सुप्रीम कोर्टमध्ये त्याला एक बळ मिळालं असतं की जर सर्वोच्च जे आपलं सदन आहे लोकसभेचं ते सुद्धा बंद आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा बंदी करा आणि हे त्यांना जे शक्ती परीक्षण होतं ते नको करायला. पण मला वाटतं त्यामुळे जसं मध्यप्रदेशचं सरकार केलं त्यानंतर हे अपेक्षित होतं की पुढचं येणारं सत्र म्हणजे सोमवारी हे कुठल्या हाती सिनेराय होणार, अनिश्चित काळासाठी ते थांबणार. त्यामुळे आज फटाफट फायनान्स बिल वगैरे सगळी क्लिअर केलेली आहे आणि कोरोनाचा हा जो प्रकोप आहे हा फार मोठा महामारी म्हणून समोर येतोय आणि येणारा आठवडा अतिशय क्रुशियल आहे. मार्च 31 पर्यंत आकडे किती वाढतील, बुधवार गुरुवार नंतर स्थिती काय होईल सगळ्याचं लक्ष त्याच्यावर आहे. त्यामुळं हाऊस ऍडजॉर्न होणार होतं हे सर्वांनाच माहीत होतं, फक्त काही राजकीय घोळांमुळे ते झालं. आणि आश्चर्य असं वाटतं की पंतप्रधानांनी 2-3 दिवसापूर्वीच सगळ्या खासदारांना तंबी दिली होती की कोणीही हाऊस बंद करा आणि कोरोनामुळे लवकर सदन संपवा असं कुठलाही प्रकारचा आम्हाला म्हणजे अप्लिकेशन करू नका किंवा माझ्याकडे त्या बाबतीत येऊ नका. त्यानंतर लगेच सोमवारी सदन स्थगित झालं, कारण कोरोनाची जी भीती आहे आणि तो जो येणारा पुढचं संकट आहे ते बहुतेक ते का याच्या म्हणजे आईसबर्ग सारखं आहे. तिथं फार कमी समुद्रात पण ते खाली फार मोठा पहाड असतो तशा प्रकारे आहे. आणि मला वाटतं आता मुंबई आणि जितके आता मोठमोठी शहर आहेत जी लॉकआउट झाली, मुंबई दिल्ली हे दोन फार मोठे टार्गेटवर शहर आहेत, कारण तिथलं इंटरनॅशनल ट्रॅफिक आता बंद केला. आतापर्यंत बाहेरच्या लोक येतच होते आणि कोरोनासोबत घेऊन येत होते, त्यामुळे या आता येणारा आठवडा फार कुशीर असणार. हाऊस बंद होणार होतं हे सगळ्यांनाच माहित होतं, परंतु मला वाटतं हे मध्यप्रदेशच्या राजकीय चालीमुळे थोडंसं उशीर झाला. अच्छा, धन्यवाद सर तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघा सध्या ते कोरोनाचा फटका पुन्हा एकदा संसदेला बसला. संसद अनिश्चित काळासाठी ही स्थगित करण्यात आलेली आहे. लोकसभा राज्यसभेचं कामकाज हे अर्थविधेयक चर्चेविनाच लोकसभेत संमत झालेलं आहे.